हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं या नवीन 11वीच्या वर्गामध्ये. मी प्रीतम पवार. कॉमर्स या शाखेतील जी 6 सब्जेक्ट आहेत त्या 6 सब्जेक्टमधील एक सब्जेक्ट म्हणजे OCM या सब्जेक्टची आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. मुलांनो, आता जर कॉलेज चालू असतं आणि आपण असं समजूया की आपण वर्गामध्ये बसलो आणि एक शिक्षकाने एंट्री केली, तर तो शिक्षक त्या प्रत्येक मुलाचं काय करतो, एक आपलं इंट्रोडक्शन स्वतःचं करून देतो आणि प्रत्येक मुलाला त्याचं नाव वगैरे सांगायला लावतो. बरोबर आहे की नाही? आणि त्याचा पहिला प्रश्न काय असतो, तर तुम्ही कॉमर्स ही साईड का निवडली? तर माझ्या आत्तापर्यंतचा अनुभव असा होता आहे का, बऱ्याच मुलं म्हणजे जवळजवळ 70% मुलं यांचं उत्तर हे असतं की CA होण्यासाठी. त्या काहींचं उत्तर असतं का, नाही मला बँकेमध्ये जॉब करायचा आहे, मला बँकेमध्ये नोकरी करायची म्हणून मी हे करतो आहे. आणि काहींचं उत्तर असतं का, नाही मला उद्योग करायचा आहे, मला उद्योगाची रिलेटेड काही माहिती आहे, मला कॉमर्स शाखेमध्ये मिळेल, यामुळे मी कॉमर्स शाखेमध्ये आलो आहे, किंवा माझा पिढीपात एक व्यवसाय चालू आलेला आहे तो मला थोड्या पद्धतीने डेव्हलप करायचा आहे म्हणून मी कॉमर्समध्ये आलो. असं बऱ्याच जणांची उत्तरं येतात. तर मुलांनो, प्रत्येकाला आपलं एम साधण्यासाठी म्हणून त्यांनी कॉमर्स ही साईड घेतली. बरोबर का नाही? तर मी माझा असा प्रश्न आहे का, कॉमर्स म्हणजे काय, ते कशाला म्हणतात? तर याची सुरुवात आपल्याला ह्या धड्यापासून करायची मुलांनो. तर ह्या धड्यामध्ये आपल्याला कॉमर्स म्हणजे काय हे आपल्याला शिकायचे. तर त्यापूर्वी आपल्याला ह्या कॉमर्समधील OCM जे आपल्याला 8 प्रकरण दिले आहेत त्याची एक तोंड ओळख मी तुम्हाला करून देते. त्यातलं पहिलं प्रकरण आहे व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती, दुसरं आहे व्यापार, तिसरं आहे लघु उद्योग, चौथं आहे व्यवसाय संघटनेचा प्रकार त्यातला भाग 1, पाचवं आहे व्यवसाय संघटनेचा प्रकार भाग 2, सहावं आहे व्यवसाय सहाय्यक संस्था, सातवं आहे व्यावसायिक पर्यावरण, आठवं आहे व्यवस्थापनाची ओळख. तर मुलांनो, यावर्षीच्या या कोरोना याच्यामुळे आपला जो 25% जो भाग कमी झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लघु उद्योग धडा 3 आणि व्यवसाय सहाय्यक संस्था धडा 6 हा पूर्णपणे त्यातून काढून टाकलेले आहेत. म्हणजे आता आपल्याला फक्त पहिला धडा, दुसरा, चौथा, पाचवा, सातवा आणि आठवा हे धडे फक्त आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहेत. तर त्यातील आज आपण पहिला जो धडा आहे आपला व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती याला आज आपण सुरुवात करतो. मुलांनो, या धड्याची सुरुवातच होते मानवी कार्य किंवा कृतीने. मग हे मानवी कार्य म्हणजे काय किंवा ते आता आपण पाहूया. मानवी गरजा ह्या असंख्य असतात, त्या गरजा सतत वाढणाऱ्या असतात, सतत बदलणाऱ्या असतात. मानव या गरजांच्या पूर्ततेसाठी खूप प्रयत्न करतो आणि प्रथम तो त्याच्या प्राथमिक गरजा त्या पूर्ण करतो. मग आता प्रथम गरजा म्हणजे काय हे तुम्हाला आपण 5वीपासून पाहतो आले, अन्न, वस्त्र आणि निवारा. या पूर्ण झाल्यानंतर तो काय करतो, त्याच्या ज्या दुय्यम ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. तर मुलांनो, मानवी जीवन सुखमय करण्यासाठी मानव जे परिश्रम करतो त्यास मानवी कार्य म्हणजेच ह्युमन ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. आणि जो मानव हे जे काही काम करतो त्यामागे त्याचं एक उद्दिष्ट असतं, त्याचं एक ध्येय असतं की मी हे काम केल्यानंतर मला काहीतरी मिळेल. मग त्या मिळण्याला तो काय म्हणतो, मोबदला. मग फक्त काहीतरी मिळणे म्हणजेच त्याला काय म्हणायचं आहे, मोबदला म्हणायचं आहे. हा मोबदला मग तो पैशाच्या स्वरूपात असेल किंवा त्याच्या समाधानाच्या स्वरूपात असेल, त्याच्या शांतीच्या स्वरूपात असेल, मग तो कशाही कोणत्याही प्रकारचा असला तरी त्या मोबदल्याला आपल्या इथं महत्त्व आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा त्याच्या बदल्यात काय मिळायला पाहिजे, तर मोबदला. पण तो मोबदला कृतीनुसार म्हणजे ॲक्टिव्हिटीनुसार हा बदलतो. मुलांनो, तुम्ही चार्टमध्ये पहा की मानवी कृतीचे 2 भागात वर्गीकरण होतं. एक आहे आर्थिकेतर कृती आणि दुसरी आहे आर्थिक कृती. म्हणजे जशी ॲक्टिव्हिटी तसा मोबदला. मोबदला तर मिळतो पण तो ॲक्टिव्हिटीवर अवलंबून असतो. तर चला मग पाहूया आर्थिकेतर कृती. मुलांनो, जीवनामध्ये ही ॲक्टिव्हिटी सगळ्यांनीच नक्की करावी. आर्थिकेतर कृती जेव्हा आपण करतो तेव्हा त्यात आपल्याला पैशामध्ये मोबदला दिला आहे किंवा घेतला जात नाही. त्यामध्ये प्रेम भावना किंवा कर्तव्य, मानवी परस्पर संबंध, त्याच्यानंतर धार्मिक किंवा सांस्कृतिक व एक सामाजिक कार्य म्हणून आर्थिकेतर कृती केल्या जातात.
उदाहरणार्थ मुलांनो, आई आपल्या मुलांसाठी स्वयंपाक करते, जेवण करते, तर ती ही आर्थिक कृती, म्हणजे ती काय त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळत नाहीत, तर ती एक त्याची प्रेमाची भावना त्याच्यामध्ये लपलेली असते. आता ह्या कोरोनामध्ये आपण पाहिलं का बरेच जण ह्याच्यामध्ये गरिबांना त्यांनी धान्य दिलं, काहींना औषधं वगैरे पुरवली, काहींना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये पाठवलं. मग ही एक सामाजिक कृती आहे. मग त्या बदल्यात त्यांना काही त्याचे पैसे भेटले नाही किंवा त्यांनी ती अपेक्षाही केली नाही. या ज्या कृती आहे त्या कशामध्ये मोडतात, तर आर्थिकेतर कृतीमध्ये. दुसरी कृती आहे आर्थिक कृती, ज्या कृतीमध्ये मुख्य हेतूच पैसे मिळवणे हा आहे. म्हणजे जी कृती केल्यानंतर पैशातच मोबदला दिला किंवा घेतला जातो अशी मानवी कृतीस आर्थिक कृती असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय काय येतं, उत्पादन येतं, वितरण येतं, विनिमय येतं, वस्तू व सेवांचा उपभोग हे सुद्धा येतं. उदाहरणार्थ जेव्हा डॉक्टर रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवतात, त्याच्या बदल्यात त्याच्याकडून काय घेतात, मग ते पैसे घेतात. त्याच्यानंतर कारखान्यामध्ये कामगार काम करतो, मग त्याच्या बदल्यातसुद्धा त्याला काय दिला जातो, पगार दिला जातो. आता मुलांनो मला सांगा का तुम्ही काय घेतले, कॉमर्स घेतले, बरोबर की नाही? मग आता कॉमर्स हे कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये येतं, बरोबर, तर आर्थिक कृतीमध्ये येतं, म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ते कसं, त्याचं उत्तर आहे मुलांनो, जेव्हा तुम्ही ठरवता की पैसे कमवायचेत तेव्हा तुम्ही कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये जाता, तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये जातात. जेव्हा तुम्ही एखादी कृती ठरवता त्याच्यावर अवलंबून तुमची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीचं नाव ठेवलं जातं. समजा तुम्ही ठरवलं की मला पैसे कमवायचे, तर मग तुमची कोणती ॲक्टिव्हिटी तुम्ही घ्याल, मॉनेटरी ॲक्टिव्हिटी, म्हणजे आर्थिक कृती. जेव्हा तुम्ही ही आर्थिक कृती करायची ठरवता तेव्हा तुम्हाला तिथं तीन ऑप्शन मिळतात, म्हणजे तुम्हाला पैसे कमवायचे आहेत ना, मग त्याचे तीन प्रकार, एक व्यवसाय, दोन पेशा आणि तीन नोकरी. बऱ्याच वेळा लोक म्हणत असतात की मला नोकरी नाही करायची, मला पेशेधारक पण नाही व्हायचं, तर मग मला काय करायचं आहे, मला व्यवसाय करायचा आहे. मग जर्नली जेव्हा आपण पाहतो की जेव्हा व्यवसाय जेव्हा करतात त्यावेळेस त्यांना काही अटी किंवा शर्ती लागू नसतात, त्याला कोणतीही क्वालिफिकेशन लागत नाही. पण जर आपल्याला नोकरी करायची असेल तर त्याला क्वालिफिकेशन लागते, त्याशिवाय त्याला नोकरी घेत नाहीत. किंवा त्याला एखादा पेशा करायचा असेल, मग त्याला वकील व्हायचा असेल तर त्याला लॉची डिग्री लागेल. त्याला जर डॉक्टर बनायचं असेल, त्याला हॉस्पिटल सुरू करायचं असेल, तर त्याला डॉक्टर ही डिग्री लागेल, त्याला ती क्वालिफिकेशन लागते. तसं व्यवसाय सुरू करायला क्वालिफिकेशनची गरज फारशी पडत नाही. कोणी पण व्यवसाय करू शकतो. जेव्हा जेवढे पण आपल्या आजूबाजूला व्यावसायिक आहेत ते काय डिग्री होल्डर आहेत का ते सर्वच क्वालिफाईड आहेत. मुलांनो शिक्षण आवश्यक आहे, तुम्हाला निराश करत नाही आहे का, बिझनेसमॅन व्हायचं असेल तर शिकणं सोडून द्या. लक्षात ठेवा, अभ्यास हा करावाच लागतो, पण व्यावसायिक बनण्यासाठी हार्ड अँड फास्ट क्वालिफिकेशन आपल्याजवळ नसलं तरी थोडंसं चाल द्या जाऊया. शिक्षण आणि अभ्यास हा महत्त्वाचा तर आहेच तुमच्याकडं. तर मुलांनो तुमच्याकडं पुढचं ऑप्शन काय आहे, तर व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय. मग प्रश्न पडतो की व्यवसाय म्हणजे काय, तर हे व्यवसाय कशाला म्हणायचं. तर मुलांनो व्यवसाय म्हणजे काय, तर त्याचं उदाहरण मी असं देईन का, बैलगाडी. एक चाक त्याचं काय असतं, उत्पादन करतं, आणि एक चाक त्याचं काय करतं, तर वितरण करतं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन करतं. ही दोन्ही चाकं ते बरोबर घेऊन चालतात, त्याशिवाय कोणताही व्यवसाय हा चालत नाही. म्हणजे त्याचे दोन भाग झाले, एक झालं प्रोडक्ट आणि दुसरं झालं डिस्ट्रीब्युशन. प्राध्यापक ह्याने तर म्हणतात व्यवसाय म्हणजे काय, तर मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्ये म्हणजे व्यवसाय होईल. तर प्राध्यापक प्राईड, हग्ज अँड कपूर असं म्हणतात, समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न करणे म्हणजेच व्यवसाय होईल. तर मुलांनो त्या व्यवसायाची वैशिष्ट्ये आता आपण बघूया. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आर्थिक कृती. मुलांनो व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे, तिथं अर्थप्राप्तीसाठी आणि उपजीविकेसाठी ही कृती केली जाते. तिथं प्रेमाचा किंवा आपुलकीचा किंवा करुणेचा तिथं संबंध येत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे दोन पक्ष.
तर मुलांना प्रत्येक ह्याच्यामध्ये व्यवसाय करायला तिथं दोन पक्ष हे लागतातच, म्हणजे दोन व्यक्ती या गरजेचाच आहे, तेव्हाच तिथं व्यवसाय घडू शकतो. मग ते दोन पक्ष म्हणजे काय, तर एक आहे ग्राहक आणि दुसरा आहे विक्रेता. तर आपण पाहिलं की व्यवसायाच्या ज्या घडामोडी आहे त्या देवाणघेवाण त्याच्यामध्ये केली जाते. व्यवसायातील व्यवहार हा पूर्ण होणे म्हणजेच खरेदीदार व विक्रेता यांच्यातील लेखी किंवा तोंडी करार इथं केला जातो. तिसरं वैशिष्ट्य आहे नफा हेतू. मुलांनो, नफा हा उद्योगाचा कणा असतो की ज्यामध्ये व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो. नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा पण असू शकतो. मग कधीकधी आपण म्हणतो का थोड्या का व्यवसायामध्ये त्या वस्तूच्या किमती थोड्या कमी जास्त करून नफा हा कमी जास्त प्रमाणामध्ये मिळवता येतो, पण नफा मिळवणे हा मूळ उद्देश तिथं आहेच. चौथा मुद्दा आहे वस्तू व सेवांचे उत्पादन. कोणत्याही वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यावसायिकांना त्या वस्तूचे उत्पादन हे करावं लागतं. वस्तू या एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्याचा पुरवठा होत असतो. या कृतीमध्ये उत्पादकाचे मोठे ध्येय असते की वस्तू विक्री त्यांनी नफा मिळवतो. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे वस्तू व सेवांची देवाणघेवाण. त्यामध्ये व्यवसायामध्ये वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीचा समावेश असतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपात किंवा किमतीत वस्तू व सेवांची देवाणघेवाण इथं केली जाते. उदाहरणार्थ पैशाच्या सहाय्याने आपण वही खरेदी करणे किंवा त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर वस्तू आणि सेवांच्या बाबतीत इतर वस्तूंची अदलाबदलसुद्धा आपण तिथं विनिमयाच्या सहाय्याने करू शकतो. उदाहरणार्थ गहूच्या बदल्यात तांदूळ देणं. सहावं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांची सेवांचा विनिमय. प्रत्येक व्यवसाय प्रकारातील व्यवहार हे वस्तू आणि सेवा यांच्याशी संबंधित असतात. मुलांना वस्तू आणि सेवांशिवाय कोणताच व्यवसाय होऊ शकत नाही. एकतर या वस्तू उपभोग्य वस्तू असतात किंवा भांडवली वस्तू असतात. उपभोग्य वस्तू म्हणजे कोणत्या, तर चहा असेल, दूध असेल, पेन्सिल असतील, वह्या असेल, पेन असेल, ह्या सगळ्या ज्याचा आपण उपभोग घेतो त्याला आपण म्हणतो उपभोग्य वस्तू. आणि भांडवली वस्तू म्हणजे कोणत्या, तर जिथं यंत्र आहेत, फर्निचर आहे, म्हणजे ज्या भांडवलाच्या ह्याच्यामध्ये आपण त्याचा उपयोग करतो अशा भांडवली वस्तू. तर व्यवसायासाठी निर्माण केलेल्या सेवा या काय असतात, अदृश्य स्वरूपात असतात, परंतु व्यवसाय करण्यासाठी या सेवांची गरज असते. मग त्या सेवा कोणत्या कोणत्या, तर वाहतूक असेल, बँक असेल, विमा असतील, ह्या ज्या आपल्याला सेवा देतात त्यांना आपण म्हणतो त्या अदृश्य स्वरूपामध्ये असतात. सातवं वैशिष्ट्य आहे व्यवसाय सातत्य. प्रत्येक व्यवसायात नियमितपणे व्यवहार हा होत असतो. केवळ एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. समजा एखाद्याने गाडी घेतली, मोटार गाडी घेतली किंवा एक छोटी गाडी घेतली, आणि गाडी घेतल्यानंतर यांनी त्याला पैसे दिले आणि त्यांनी त्याला गाडी दिली, तिथं व्यवहार संपला, मग हा व्यवसाय म्हणता येणार नाही. तर व्यवसाय कशाला म्हणायचा, की ज्याच्यामध्ये वारंवार आपण खरेदी विक्री होत असते. आठवं वैशिष्ट्य अनिश्चित परतावा. व्यवसायात नफ्याचा अंदाज घेता येत नाही मुलांनो, त्याची हमीसुद्धा कोणाला देता येत नाही. व्यवसायिकांना कधी नफा मिळतो तर कधी तोटा पण सहन करावा लागतो. मग याची कल्पना पूर्णपणे व्यवसायिकाला असते, म्हणून तो काय करतो, दरवर्षी जो आपल्याला त्याला नफा मिळतो त्या नफ्यातला काही अंश हा तो बाजूला ठेवत असतो, जेणेकरून जेव्हा त्याला कधी नुकसान जर झाले तर त्याला एकदम तोटा सहन न करता त्याला त्या जो त्यांनी पैसे बाजूला ठेवलेले आहेत त्याच्यातील तो काही भाग त्याच्या व्यवसायामध्ये तो वापरू शकतो. नवं वैशिष्ट्य जोखीम किंवा धोका. दुर्दैवाने नैसर्गिक किंवा परिस्थितीजन्य घटनांमुळे प्रत्येक व्यवसायात जोखमीची तीव्रता ही कमी जास्त प्रमाणामध्ये असते, परंतु ती पूर्णपणे कोणालाच टाळता येत नाही. त्यातील काही घटक जे आहेत ते टाळले जाऊ शकत नाहीत आणि त्यावर व्यावसायिकाचा ताबासुद्धा नसतो. मग उदाहरणार्थ कोणते कोणते, तर फॅशन आहे, त्यानंतर उत्पादन पद्धतीतील बदल आहेत, त्याच्यानंतर चोरी झाली, कधी आग लागली, कधी भूकंप आला किंवा कधी आपण म्हणतो पूर आला, कधी ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्या, ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्याच्यावर व्यावसायिकाचा ताबा नसतो.
आणि शेवटचं 10वं वैशिष्ट्य आहे उपभोक्त्याचे किंवा ग्राहकाचे समाधान. मुलांनो, कोणत्याही व्यवसायाचे अंतिम ध्येय हे ग्राहकांना संतुष्ट करणे, ग्राहकांचे समाधान करणे हे आहे. व्यवसायामध्ये ग्राहक संतुष्ट राहिला तरच तो व्यवसाय हा टिकून राहतो. तर मुलांनो, आज आपण व्यवसाय याची सविस्तर माहिती आपण बघितली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं मी गृहीत धरते. धन्यवाद.